काढण्याची हिंमत करत नाही. उद्धव साहेबांचं सरकार असतं तर अशा व्यक्तीचा आपण हकालपट्टी केली असती. पण आज आज आपण लाडकी लेक की लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे, पण सुप्रियाताईंना ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना तुम्ही काढलेलं नाही. दुसरे ह्याच गद्दार सरकारमध्ये मंत्री आहेत ज्यांच्यावर महिलेवर अत्याचार करण्याचे अतिशय घाणेरडे आरोप आहेत. त्यांची हकालपट्टी आपण केलेली, उद्धव साहेबांनी त्यांना गेट आउट सांगितलेलं, पण ह्या गद्दारांनी सरकार बनवल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेटचं मंत्रीपद दिलेलं आहे. महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे, आज कुठच्या शहरामध्ये कुठच्या गावांमध्ये महिला सुरक्षित आहेत, काय खरोखर परिस्थिती आहे ही ओळखून घ्या, आणि मग निवडणूक आली की अशी काहीतरी योजना जाहीर करायची आणि स्वतःकडे करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो एकदम फाऊल आहे. आणि आज आपण पाहाल की महाराष्ट्र ह्या लोकांना कुठेही पुन्हा मतदान करणार नाही, येणारं सरकार आपलं आहे, मी परत एकदा ठासून सांगत आहे. पण आज आपल्याला फार मतदान जे आहे, जे येणारं मतदान आहे, ते विचार करून करायचं. एक तर पहिलं तर यादीवर काम करा, तुमची नावं खरोखर तुमच्या गावांच्या यादींमध्ये आहेत की नाही बघा. कारण आज आपण पाहतोय हे सगळे खेळ सुरू होतील, यादी बदलण्याचे खेळ सुरू होतील, मतदार यादीतून तुमचं नाव काढण्याचं सुरू होईल. कारण तुम्ही जिथून लीड घेतलेला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आपण ज्या पक्षाने महाविकास आघाडीला लीड दिलेला आहे त्या मतदारसंघात हे मस्ती करण्याचा 100% प्रयत्न करतील, कार्यकर्त्यांना उचकायचा प्रयत्न करतील, तडीपार करण्याचा प्रयत्न करतील, मतदार यादीतून नाव काढण्याचा प्रयत्न करतील. हे सगळं जरी केलं तरी मी तुम्हाला सांगतो आज भाजपला पुन्हा ह्या महाराष्ट्रामध्ये जिंकणं शक्य नाही. कारण आज ह्या महाराष्ट्राने ओळखलेलं आहे जे आपण पहिल्यापासून सांगत आहे, जे आपण पहिल्यापासून सांगत आणि हे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की खोटं नॅरेटिव्ह, खोटं नॅरेटिव्ह. चेहरा तुमचा खोटा असेल पण आमचं नॅरेटिव्ह खोटं नव्हतं, आम्ही जे सत्य आहे ते बोलत असतो. संविधानाला तुम्हाला बदलायचं होतं आणि ते आम्ही रोखलेलं आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. भाजपाला हे संविधान ह्या गोष्टीमुळे आवडत नाही, कारण हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे म्हणून भाजपाला हे संविधान मान्य नाहीये. भाजपाला हे संविधान ह्यासाठी मान्य नाहीये कारण भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज त्या संविधान मध्ये, म्हणून भाजपाला हे संविधान मान्य नाहीये. आज आपल्या देशामधून प्रत्येक आवाज या संसदेत जाऊ शकतो, आज आपल्या देशामधून कोणीही उठून निवडणूक लढू शकतो आणि विधानसभेत जाऊ शकतो, आरेला कार्य करू शकतो, चुकीच्या ज्या गोष्टी सरकारकडून होतात त्याला प्रश्न विचारू शकतो, न्याय हक्कांसाठी लढू शकतो. आणि ह्याचसाठी संविधानाचा द्वेष भाजप करत आहे हे मला भाजपचे मंत्री देखील, एक माजी मंत्री बोलून झालं होतं मागच्याच वर्षी माझ्या मला भेटले होते मुंबईत, त्यांनी मला सांगितलं की आदित्य भाजपला संविधान बदलायचंय, ते बदलू देऊ नका. 4 की 5 भाजपचे उमेदवार हे बोलून झालेले, पंकजच्या ताईंनी देखील बोलून झालेलं आहे की 405 द्या कारण आम्हाला संविधान बदलायचंय. पण आपण हे संविधान बदलण्यापासून त्यांना आता जे रोखलेलं आहे ते पुन्हा एकदा अशीच आपली पकड ठेवायला लागणार. जर महाराष्ट्र हरियाणा किंवा झारखंडमध्ये यांचा विजय झाला त्यांची पकड परत घट्ट होणार या देशावर. आणि संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांनी जे संविधान दिलेलं ते बदलून तुम्हाला भाजपचं संविधान तुमच्यावर लादतील. मान्य आहे ते? आहे मान्य? नाहीये. आपल्याला हा लढा चालू ठेवायला लागेल. आणि मग जेव्हा कोणीतरी बोलतं त्यांच्यातून की हे संविधान बदलायचं खोटं नॅरेटिव्ह आहे, मी त्यांना सांगतो सर्वात मोठं उदाहरण आपला महाराष्ट्र आहे जिथे त्यांनी संविधान बदलायचा प्रयत्न केला.